नमस्कार, मी मेघा किचन आर्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अंडा भुर्जी बनवतो आहे, दाणेदार अंडा भुर्जी। त्याच्यासाठी इथे मी 6 अंडी घेतलीत, हिरवी मिरची थोडीशी कट करून, आलं घेतलंय ठेचून, लसूण घेतलंय आपण ठेचून। इथं मोठे 4-5 कांदे आहेत आपले, इथे 2 टोमॅटो आहेत आणि नंतर आपल्याला लागणारे मसाले। तर अशी आपण ही दाणेदार अंडा भुर्जी बनवतो आहे। अंडा घालूया, कांदा आपल्याला जास्त नाही परतायचा आहे, आपल्याला लाल करायचा नाही कांदा। आता याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया, म्हणजे लवकर आपला कांदा मऊ होईल। कांदा मऊ होण्यासाठी आपण पहिलं मीठ टाकलंय, म्हणजे कांदा आपला लवकर होईल। ट्रान्सपरंट झाला का आपल्याला त्याच्यामध्ये लगेच बाकीचे मसाले टाकायचे। अजून आपण 2-3 मिनिटाला परतून घेणार। मी कांदा एकदम बारीक चिरलेला आहे, त्यामुळे त्याला वेळ नाही लागणार। कांदा टाकला आहे आपण, फेसलेलं लसूणही आहे, त्यालाही थोडंसं आपण कांद्याबरोबर परतून घेऊया छान। हिरवी मिरची कट केलेली, तिलाही परतून घेऊया। टोमॅटो घालतोय आपण, तोही आता परतून घेऊया थोडा वेळ। आणि ह्याला मी मसाले माझ्या घरचेच घालणार आहे, गरम मसाला असेल, मिरची पूड असेल, पण थोडंसं मी त्याला पावभाजी मसाला घालणार। पावभाजी मसाला टाकून भुर्जी खूप छान होते, म्हणजे ढाब्यावर खाल्ल्यासारखा फील येतो आपल्याला, मस्त टेस्ट लागते त्याची। तर पावभाजी मसाला आपण ह्याला थोडासा घालणार। बघा छान आपलं मस्त अगदी कांदा टोमॅटो छान झालेले आहेत परतून। आता आपण मसाले घालूया याच्यामध्ये। हे आपले मसाले घेतले आहेत आपण, ही मिरची पूड आहे मोठा 1 चमचा, पावभाजी मसाला मोठा 1 चमचा आहे, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद आहे। हे आता सगळे आपण घालतोय, छान सगळे मिक्स करून घेऊया। अजून आता मीठ आपल्याला अजून थोडं घालायचं आहे, आपण थोडं घातलं होतं मीठ। आपण इथं अंडी थोडीशी फेटून घेऊया, जास्त फेटायची काय गरज नाही आहे आपल्याला, थोडंसं फेटून घेऊया। अंडी फेटून घेतली, आता घालूया आपण। आपण आता याला थोडंसं अजून मीठ टाकूया, मग असे आपण टाकलं होतं मीठ। आपला मसाला छान तयार झाला आहे मस्त अगदी। आता आपण अंडी घालूया याच्यामध्ये। हळूहळू मिक्स करून घेऊया। याला आता 2 मिनिट झाकण ठेवूया एकदम बारीक गॅस करून। आपण काढूया झाकण आपलं। छान अगदी मस्त आपली अंडा भुर्जी, दाणेदार अंडा भुर्जी तयार झाली। ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीरही घालू शकतो। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काढून घेऊया आपली अंडा भुर्जी, तयार आहे। ही आपण भुर्जी ब्रेड, पाव, तांदळाची भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो, तेवढीच छान लागते, सुंदर टेस्टी लागते। अशी आपली दाणेदार अंडा भुर्जी तयार आहे। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।